अजिबात नाही, आघाडीमध्ये तिढा वगैरे काही नाही आहे. दोन तीन जागांवर जे चर्चा चालू आहे तो सुद्धा त्या चर्चा चांगल्या पद्धतीने एक दोन दिवसामध्ये पूर्ण होईल. नाही, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि ह्या देशामध्ये चाललेली जी एकाधिकारशाही आहे, ह्या देशामध्ये संविधानाचा होत असलेला चुराडा याच्या विरोधात इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे. त्या इंडिया आघाडीकडून लेखी मागण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. लेखी ॲफिडेविट करून सुद्धा बरेच जण पळून गेलेले आहेत हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे अशा पद्धतीची मागणी करणं कितपत योग्य आहे. अशा संघाची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाचं जे वैशिष्ट्य आहे, जोपर्यंत ज्याचा उपयोग करून घ्यायचा तोपर्यंत त्याला गद्दारी करून फोडायचं आणि गरज संपली की त्याला अरबी समुद्रात विसर्जन करायचं. त्याच पद्धतीनं आता शिंदे आणि अजित पवार गटांचं विसर्जन करतील आणि भारतीय जनता पक्ष वेळ पडली तर 48 जागावरही निवडणूक लढवेल अशी आजची त्यांची मानसिकता दिसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.